नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे। सोमवारी दिनांक 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणखी 29 नवे रुग्ण खेड तालुक्यात मिळून आले असून दावडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे। खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 399 वर जाऊन पोहोचला आहे। धक्कादायक बाब म्हणजे चाकण नगरपालिका हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आणखी 6 रुग्ण मिळून आले असून खंडोबा माळी येथील एका व्यावसायिकाचा पिंपरी येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे। त्यांचा खासगी लॅबचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला किंवा कशामुळे झाला याबाबत चाकण पालिका प्रशासनाने अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे। खेड तालुक्यात 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नवीन 29 कोरोना रुग्ण मिळाले आहेत, त्यामुळे खेड तालुक्यातील 9 कोरोना रुग्णांचा आकडा आता 399 झाला असून यातील 160 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। दावडी येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे खेडमध्ये मृत्यू झालेल्यांचा शासकीय आकडा 9 एवढा झाला आहे, तर 230 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण सध्या खेड तालुक्यात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी दिली। शनिवारी 11 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता संपलेल्या 24 तासात मिळालेल्या 29 रुग्णांपैकी खराबवाडीमध्ये 5, राजगुरुनगरमध्ये 2, निघोजेमध्ये 2, नाणेकरवाडीमध्ये 3, चिंबळीमध्ये 1, केळगावमध्ये 4, आंबेठाणमध्ये 2, जावळके खुर्दमध्ये 1, करकुंडीमध्ये 1 आदी गावातील 19 रुग्णांची, तर चाकण आळंदी आणि राजगुरुनगर पालिका हद्दीतील आणखी 10 जणांची अशी एकूण 29 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे। याशिवाय चाकण पालिका हद्दीमध्ये 2 दिवसात 10 नवीन रुग्ण मिळून आलेले असून सोमवारी 13 जुलै रोजी एकाच दिवसात 6 रुग्ण मिळून आलेले आहेत, त्यामुळे चाकण नगरपालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता 63 वर जाऊन पोहोचला आहे। चाकणमध्ये सोमवारी नव्याने मिळालेले रुग्ण हे मुटकेवाडी, श्रीराम सोसायटी, माळ आळी, सारा आवर्चे, खंडोबा माळ, एकता नगर आदी भागातील असल्याची माहिती चाकण नगर परिषद प्रशासनाने दिली आहे। दरम्यान चाकणमधील खंडोबा माळ भागातील एका व्यावसायिकाचा पिंपरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे। त्यांचा खासगी लॅबचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत माहिती देण्यास पालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अत्यंत वेगाने पुढे सरकू लागला आहे, त्यामुळे प्रशासनाने अनेक खबरदारीचे उपाययोजना सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी 13 जुलै 2020 रोजी मध्यरात्रीपासून खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदी आणि 5 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांना कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे, त्यामुळे तालुक्यात 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन असणार आहे। दरम्यान या कालावधीत कारखाने मात्र सुरूच राहणार असल्याचं खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी स्पष्ट केलं। 13 तारखेपासून गाव पूर्णतः कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेले आहे। कंटेनमेंट झोन घोषित केल्यामुळं केंद्र शासनाचे सगळे जे निर्देश आहेत कंटेनमेंट झोन मधले ते या गावांना लागू होतात। चाकण पालिका हद्दीमध्ये आता सर्व भागांतून कोरोना रुग्ण मिळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। अनेकांना तीव्र ताप, अंगदुखी आणि सततचा खोकला असा त्रास होत असल्याची बाब समोर येते, त्यामुळे अनेक जण दररोज महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरकडे धाव घेत आहेत। सोमवारी 13 जुलै रोजी 150 पेक्षा अधिक लोक कोरोना चाचणीसाठी या सेंटरमध्ये आले होते। चाकणमधील अत्यंत सुपरिचित मंडळी सध्या महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे। उद्योगनगरी चाकण, राजगुरुनगर आणि तालुक्याच्या अनेक भागात प्रत्येक घराच्या दारात सध्या कोरोना उभा असल्याचं भयावह चित्र निर्माण झालंय, त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता नागरिकांनी संयम ठेवून घरातच राहण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।